विघ्नहर्त्या गणरायाच्या एकसे बडकर एक आकर्षक आणि देखण्या मूर्ती बनवण्यासाठी कोल्हापूरचे कारागीर प्रसिद्ध आहेत जानेवारी महिन्यापासून कुंभारवाड्यांमध्ये गणेशाच्या मूर्ती बनवण्याचं काम जोरात सुरू होतं सुमारे चार ते पाच हजार कामगार या व्यवसायात गुंतलेले आहेत मात्र विघ्नहर्त्याची मूर्ती साकारणाऱ्या कुंभार बांधवांवरच गेल्या वर्षीपासून एका पाठोपाठ एक विघ्न येत आहेत मागील वर्षीच्या महापुरामुळे झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या नुकसानीतून मूर्तीकार सावरत असतानाच कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊनच्या रूपानं मोठं विघ्न या व्यवसायावर आलंय बहुतांश मूर्तीकारांच्या पन्नास ते साठ टक्के मूर्ती तयार झाल्यात त्यातच प्लास्टरच्या गणेश मूर्तीवर शासनानं घातलेली बंदी आणि परप्रांतीय कारागीर गावी गेल्यामुळं कुंभार बांधवांसमोर प्रचंड मोठं संकट उभं राहिलंय शिवाय हंगाम वाया गेल्यास पंधरा ते वीस कोटी रुपयांची अक्षरशः माती होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात मोठी उलाढाल होणाऱ्या अनेक सण उत्सवापैकी एक म्हणजे गणेश उत्सव साहजिकच कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये लाखांच्या संख्येत गणेश मूर्ती तयार केल्या जातात एक फुटापासून ते एकवीस फुटापर्यंतच्या विविध रंगातल्या आकारातल्या आणि रूपातल्या मूर्ती बनवणं ही इथल्या कारागिरांची खासियत आहे जिल्ह्यातील अनेक कुंभारवाड्यात गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाला जानेवारी महिन्यापासूनच गती येते तर शहरातील बापट कॅम्पमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के गणेश मूर्ती तयार होतात या व्यवसायावर जिल्ह्यातील साडेपाचशे ते सहाशे कुटुंब आणि चार ते पाच हजार कामगार अवलंबून आहेत त्यामध्ये परप्रांतीय मूर्तिकारांची संख्याही लक्षणीय ही आहे विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती साकारून कुटुंबाचा आर्थिक विघ्न दूर करू पाहणाऱ्या या कारागिरांवर मागील वर्षीपासून एका पाठोपाठ एक विघ्न येत असल्यामुळं हे मूर्तिकार अक्षरशः हवालदिल झालेत मागील वर्षी पावसाळ्यात महापूर आल्यानं बहुतांश कुंभारवाडे वीस ते पंचवीस दिवस पाण्यात होते त्यामुळं कुंभार कुटुंबाचं प्रत्येकी लाख ते दीड लाख रुपयांचं नुकसान झालं होतं त्यातून काही प्रमाणात सावरत कुंभार बांधवांनी जानेवारी महिन्यापासून पुन्हा मूर्ती बनवायला सुरुवात केली मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळं हा व्यवसाय पुन्हा ठप्प झाला राजस्थान आणि गुजरात राज्यातून प्लास्टर आणि मूर्ती रंगकामाचं साहित्य मागवलं जातं लॉकडाऊनमुळं हा कच्चा माल मिळत नसल्यानं मूर्तीचं काम रखडलंय आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काम सुरू झालंय बहुतांश मूर्ती पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत तयार झाल्यात मात्र या व्यवसायातील सुमारे अडीच ते तीन हजार परप्रांतीय कारागीर आणि मजुरांनी घराचा रस्ता धरल्यामुळं कामगारांची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू आहे त्यातच शासनानं प्लास्टरच्या मूर्तींवर बंदी घातल्यामुळं तयार होत असलेल्या मूर्तींचं करायचं काय हा यक्ष प्रश्न कुंभार बांधवांसमोर उभा राहिलाय अनेक कारागिरांनी कच्च्या मालासाठी एक ते तीन लाख रुपयांपर्यंतचं हंगामी कर्ज उचललंय गणेशोत्सवाच्या हंगामात सुमारे पंधरा ते वीस कोटी रुपयांची जिल्ह्यात उलाढाल होते ती थांबली तर घातलेला खर्च उचललेलं कर्ज आणि वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा अशा अनेक प्रश्नांच्या चक्रव्यूहात कारागीर बांधव सापडलेत तसंच कोल्हापुरातून दरवर्षी कर्नाटक आंध्र आणि गोवा राज्यात सुमारे वीस ते पंचवीस हजार मूर्ती निर्यात केल्या जातात लॉकडाऊन मुळे तयार झालेल्या मूर्ती पाठवण्यामध्ये अडथळे येत आहेत तर पूर्वी बुकिंग केलेल्या मूर्ती घेण्यास आता परराज्यातून नकार येत असल्यानं तयार झालेल्या या मूर्ती ठेवायच्या कुठं आणि त्यांची विक्री करायची कशी या विवंचनेत कुंभार बांधव सापडले आहेत तीन महिने लॉकडाऊन असल्यामुळे कामगार वर्ग गा, हा गावी परत गेलेला आहे आणि आमचं आता काम इथल्या लोकल जे आमचे कामगार आहेत त्यांच्या ह्याच्यावर जवळजवळ संत गतीनं काम चालू झालेलं आहे आणि आमचे मंड घरगुती गणपती पूजनासाठी जे लागतात त्याचे शंभर टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचे रंगकाम बी चालू आहे आणि मंडळाचे पंधरा ते वीस टक्के काम पूर्ण कर झालेलं आहे एकंदरीतच महापुराच्या गर्तेत सापडलेले कुंभार बांधव कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळं अक्षरशः हातबल आणि हवालदिल झालेत राज्य शासनान कुंभार बांधवांना मदतीचा हात द्यावा प्लास्टरच्या मूर्तीबाबत सहकार्याचं धोरण ठेवावं आणि मातीला आकार देणाऱ्या कुंभारांच्या आयुष्याची माती होण्यापासून त्यांना वाचवावं वा, अशी हाक कुंभार बांधव देत आहेत बी साठी कॅमेरामन राहुल जगतापसह ताजमुल्लाणी